नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुनर्चा स्वागत आहे. एटीकेटी व अंतिम परीक्षाविषयक अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. बघूया काय बातमी आहे ती. परीक्षा रद्द, मात्र विद्यापीठाकडून संमतीपत्र नसल्याने विद्यार्थी संभ्रमात. उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून शासन स्तरावर घेण्यात आलेल्या निर्णयाद्वारे अंतिम सत्रातील अव्यावसायिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. एटीकेटी व बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत निर्णय न झाल्यामुळे ऐच्छिक परीक्षांचा पर्याय असूनही मुंबई विद्यापीठाच्या BA, BCom, BSc लाखो विद्यार्थ्यांना संमतीपत्र भरून निकालासाठी तात्काळच बसावे लागत आहे. अंतिम सत्राच्या परीक्षा रद्दाचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर येत्या काही दिवसात अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंची बैठक घेऊन बॅकलॉग व एटीकेटीच्या विद्यार्थ्यांबाबत शासनस्तरावर बैठक घेऊ अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली होती. मात्र अद्यापही त्याबाबत काहीच निर्णय जाहीर करण्यात न आल्याने एटीकेटी व बॅकलॉगचे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. दरम्यान अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना संमतीपत्र देऊन निकाल घेता येणार आहे. मात्र त्यासाठीचे आवश्यक संमतीपत्र अद्याप मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना मिळाले नाही. परीक्षा रद्दाचा निर्णय झाला मग आम्हाला ऐच्छिक संमतीपत्र भरण्यासाठी का दिले जात नाही असा सवाल विद्यार्थ्यांकडून होत आहे. अनेक विद्यार्थ्यांनी त्यासाठी विद्यापीठात चौकशी केली मात्र त्यांना उत्तर न मिळाल्याची माहिती दिली. निर्णयावर प्रक्रिया अवलंबून एटीकेटी व बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांचा निर्णय झाला की लगेच विद्यापीठाकडून संमतीपत्र संदर्भात परिपत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव विनोद पाटील यांनी दिली. त्यांच्या अर्जामध्ये किंवा पर्याय भरण्याची व्यवस्था काय असणार हे कळल्यावर संमतीपत्राचा एकच फॉर्मॅट ठरवता येईल. विद्यार्थ्यांचा संभ्रम टाळण्यासाठी एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतील निर्णयाची आपण वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. तर विद्यार्थी मित्रांनो, एटीकेटी व बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत तसेच संमतीपत्राच्या बाबतीत मुंबई विद्यापीठाची ही बातमी होती. ती आपल्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा.